शरणं गच्छामि। मी बुद्धाला शरण जातो। धम्मं शरणं गच्छामि। मी धम्माला शरण जातो। संघं शरणं गच्छामि। मी संघाला शरण जातो। स्वागतम सुस्वागतम पुनः एक बार सस्नेह जय भीम। सविनय सादर करीत आहोत आनंद श्री शिंदे निर्मित आदर्श शिंदे आणि नंदेश उमा प्रस्तुत महाराष्ट्राचा जलसा। एवढ्या भव्य दिव्य संख्येने उपस्थित असलेल्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिसरणाने झाली आणि मला वाटतं त्यानंतर तुमची एक जोरदार टाळी आमच्या स्वागतासाठी थांबलेली आहे वाजली तर फार बरं होईल। धन्यवाद। ही टाळी सोबत घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात करतोय। खात्री आहे की या कार्यक्रमामध्ये टाळ्यांचा पाऊस पडेल कारण जिथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जातं तिथं निळ्या छत्राखाली भीम समाज एकत्रित होतो आणि ज्या ठिकाणी भीमशक्ती एकत्रित होते तिथे संघर्ष सुरू होतो आणि जिथं संघर्ष सुरू होतो तिथे न्यायाची वाटचाल सुरू होते आणि ही न्यायाची वाटचाल शिकवणारी अर्थात महान व्यक्ती म्हणजेच आपल्या साऱ्यांचा आधार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। रसिक मित्र हो आज त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया। या देशाला महाराष्ट्र देणाऱ्या महाराष्ट्राचं आधिपत्य करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊया। गौतम बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊया। जगाच्या पाठीवरती शांतीचा संदेश देणारी जर कुणी प्रतिमा आहे तर ती धम्माची आहे आणि त्यानुरूप पूजला जाणारं दैवत जर कुठलं आहे तर ते भगवान गौतम बुद्ध आहे। देशाच्या प्रत्येक उलता पालतीमध्ये जेव्हा शांततेचं युग यावं असं वाटतं तेव्हा प्रत्येक राजकीय माणूस किंवा सामान्य माणूस सुद्धा या देशामध्ये बुद्ध जन्मावा अशीच मनातनं याचना करतो विवेचना करतो। रसिक हो म्हणूनच असं वाटतं की ह्या विचारांनी जेव्हा आपण भारलेलो असतो आणि त्या विचारातून आपण धम्माचं आचरण करतो तेव्हाच खऱ्या अर्थानं या जगामध्ये शांतीचा मार्ग सुकर होणार आहे याची नांदी झालेली असते। भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा अणु चाचणी जेव्हा झाली त्या पहिल्या अणु चाचणीला यशस्वीरित्या आपल्याला साकार करता आलं हे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना कळवण्यासाठी जे सांकेतिक वाक्य वापरलं गेलं ते वाक्य होतं आणि बुद्ध हसला। जेव्हा बुद्ध हसतो तेव्हाच शांततेचं संयमाचं आनंदाचं आणि परिवर्तनाचं युग येतं आणि म्हणून रसिक हो हे परिवर्तनाचं युग यावं शांतीचं युग यावं धम्माचं योग यावं ही तुमच्या आमच्या साऱ्यांच्या मनातली भावना पुन्हा एक वार जागृत करूया। प्रथम नमूया त्या गौतमाला। आपल्याकरता गीत घेऊन येत आहेत या वळणावरती महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक उदयेश उमा। जय भीम। रसिक हो जय भीम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्याप्रमाणे लोकशाहीर विठ्ठलोमापांनी हयात बुद्धाच्या त्रिसरणाचं आचरण केलं शेवटी जाताना देखील त्यांनी बुद्धाला शरण गेले त्याच्या धम्माला शरण गेले आणि संघाला शरण गेले आणि जाता जाता ती शेवटची भीम काय गगनभेदी ललकारी देऊन गेले जय भीम जय भीम जय भीम। त्याच लोकशाहीर विठ्ठलमोपांच्या लेखणीत अवतरलेली काही पंक्ती मी आपल्यासमोर सादर करीन आणि त्यानंतर या कार्यक्रमातलं पहिलं पद मी आपल्यासमोर सादर करीन। लक्ष असू दे। माझ्या भीमाने जाणीला बुद्ध सर्व जगाने मानिला बुद्ध माझ्या भीमाने जाणीला बुद्ध सर्व जगाने मानिला बुद्ध शांतीच्या विचार सरणीला बुद्ध शांतीच्या विचारसरणीला बुद्ध युद्धबंदीच्या करणीला बुद्ध भारताने भारताने या वर्णीला बुद्ध
भारताने या वर्णीला बुद्ध उच्च ठरला या धरणीला बुद्ध उच्च ठरला या धरणीला बुद्ध उच्च ठरला या धरणीला बुद्ध शांती दूताचा वैभवशाली जाऊनिया आश्रम प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो महाराष्ट्रात आपण मराठी पडद्यावरती कित्येक रियालिटी शोज पाहतो, परंतु महाराष्ट्राच्या खऱ्या रिअल स्टेजचा खरा हिरो आज आपल्यात नाही असं आपल्या सगळ्यांनाच दुःख आहे. अर्थात मी विषय करतो आहे, मी वाचता करतो आहे ती शाहीर विठ्ठल उमपांची, कारण आज तारांकित पडदा आपल्याला पाहायला मिळतो, पण त्यावेळेस खऱ्या अर्थानं परिस्थितीचे चटके बघून उराशी कला कवटाळून लोकांसमोर येणारी ही माणसं महान होती, आणि म्हणून आज कलाकार म्हणून आम्ही आपल्या समोर येऊ शकलो. ते कलाकार होते म्हणून आम्ही आज कलाकार होऊ शकलो, कारण कलाकार या शब्दाचा अर्थ
आज टीवी वर येऊन एखादं गाणं सादर करणं नव्हे तर कलाकार म्हणजे कलाकार आम्ही आज जे सादर करतोय ते उद्या आकार घेणार आहे याची जबाबदारी असलेला माणूस म्हणजे कलाकार आणि तो श्वास तो आवाज होता शाहीर विठ्ठल उमापांचा आणि म्हणूनच रसिका हो आज या ठिकाणी आपण जो आवाज ऐकत आहात त्या आवाजांमध्ये सुद्धा त्यांचा दरवळ कुठेतरी येतोय उदय शुमाप ज्याला आपण जी सारेगमपच्या छोट्या पडद्यावरती पाहिलं होतं सेलिब्रिटी सारेगमप ह्या सेशन मध्ये आपण पुन्हा एकदा उदय दादांसाठी जरा जोरदार टाळ्या देऊया ज्याने आपल्याकरता कार्यक्रमातलं पहिलं गीत सादर केलं अर्थात या ठिकाणी संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण आपण या ठिकाणी करतोय गौतम बुद्धांची आठवण आपण करतोय देशामधल्या प्रत्येक परिवर्तनामध्ये आज घटनेचा विचार केला जातो आणि ही घटना देणारी महान व्यक्तीच म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाला माणसासारखीच वागणूक मिळावी याकरता प्रयत्न करणारी ही विभूती पण त्यांनी सुद्धा धम्माचा अभ्यास केला आणि धम्म हीच एक मुक्तीची वाट आहे मुक्तीची दिशा आहे हे जाणलं आणि ती दीक्षा देणारा महान म्हणजेच गौतम बुद्ध पुन्हा एक वार त्या गौतम बुद्धांना आपण विनम्र अभिवादन करूया कारण त्यांच्या अभिवादनानंच आज पुन्हा एक वार ह्या साऱ्या जगाच्या मनातली मनीषा पूर्ण होणार आहे आपल्याकरता हे पुढलं गीत घेऊन त्या मंचावरती येते आहे प्रीती तोरणे माझ्या भीमाची माझी माणूस
या नाशिकच्या मातीला एक वेगळा गंध आहे, फक्त परंपरेचा संस्कृतीचा नव्हे तर कलेचा सुद्धा। त्यानंतरचं जे गीत आपल्याकरता सादर होत आहे ते या नाशिककर अशा महाकवीनं लिहिलेलं आहे, वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतनं साकारलेलं एक गीत आहे। मला वाटतं किंबहुना ज्या ठिकाणी भीम समाज एकत्रित होतो त्या ठिकाणी गीतकाराचं जरी नाव सांगितलं तरी गाणं कुठलं हे सहजरित्या आपल्या लक्षात येतं, परंतु त्या गाण्यामधला जो मतितार्थ आहे तो तितकाच भेदक आणि पवित्र आहे। माणसाला माणसासारखी वागणूक मिळावी याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे दंड ठोपटले आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण लढा उभा केला आणि त्या लढ्यातूनच खऱ्या अर्थानं मुक्तीचे सर्व दाहीच्या दाही दिशा मोकळ्या झाल्या। रसिक श्रोते हो, आजच्या वळणावरती जेव्हा आपण एकत्र होतो प्रत्येक पाणवठ्यावरती जाऊन पाणी पिऊ शकतो, प्रत्येक हॉटेलमध्ये जाऊन अन्न घेऊ शकतो, प्रत्येक देवळात जाऊन दर्शन घेऊ शकतो, या मागचा मोठा संघर्ष हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच केला। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जर तुम्ही प्यायला तर एक दिवस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही ही शिकवण दिल्यानंतर आज तुमच्या आमच्यामध्ये हे वाघाचं बळ जे आलंय ते देणारा जर कोणी सच्चा नेता आहे तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि म्हणूनच जेव्हा आज आपण पाठी वळून पाहतो तेव्हा आमच्या भीमानं घेतलेल्या आमच्या समाजाला मुक्तीचा मार्ग देण्यासाठी त्रासाची आम्हाला कणकण भासते, चणचण भासते आणि मग मुखातनं शब्द निघतात की अरे क्या जी रहे थे हम उसने हमें इंसान बना दिया, अरे क्या जी रहे थे हम उसने हमें इंसान बना दिया, मेरे बाबा के कलम में इतनी ताकत थी जिसने पूरे हिंदुस्तान को हिला दिया, जिसने पूरे हिंदुस्तान को हिला दिया। रसिका हो, पुन्हा एक वार वामनदादा गरड यांनी लिहिलेल्या सुरेक्षा गीतातून यानंतर प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात सादर झालेलं गीत आपल्याकरता साकार करतायत आपल्या जोरदार टाळ्यांसह प्रवीण टोणे। तुझा जन्मा मुळे जाने तुझा धरती वरती अंधार दूर तो पड़े भीमा तुझा जन्मा मुळे अंधार दूर तो पड़े भीमा तुझा जन्मा मुळे वाट बघत होतो ते आदरणीय चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सुंदर अशा गाण्यांचा आस्वाद आपण
घेतलेला आहे आणि हंडोरे साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं असून सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे। भीमशक्ती सामाजिक संघटनेचा हा जो छोटा वृक्ष होता त्या वृक्षाचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीमशक्तीचा नावलौकिक असा वाढत चाललेला आहे की भल्या भल्यांना या भीमशक्तीने पाणी चाखायला लावलेलं आहे। आज संघटनेच्या वतीनं खास या ठिकाणी जाहीर सभा आणि त्याचबरोबर भीमरत्न पुरस्काराचं वितरण असा दुग्ध शर्करा हा योग आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आज या ठिकाणी मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। हंडोरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं असून मी आदरणीय नंदीजींना विनंती करतो की त्यांनी पुन्हा या ठिकाणी कार्यक्रम सुरू करायचा आहे। या कार्यक्रमाचे आयोजक माननीय संजयदादा पगारे यांच्या समर्थाशय नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम नाशिककरांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे आणि माझी विनंती आहे प्रत्येक नाशिककर मंडळींना की ज्या ठिकाणी आपल्या आशीर्वादाची दादांना गरज असेल त्या ठिकाणी आपण साऱ्यांनीच मोठं मन करून दादांना आशीर्वाद द्या। आज आपल्याकरता हा एवढा मोठा कला संच मुंबईहून या ठिकाणी त्यांनी इथे आणलेला आहे ज्या दीक्षाभूमीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा खऱ्या अर्थानं जो पहिला शब्द उच्चारला आणि दीक्षाभूमीतच दीक्षा घेऊन या भारतामध्ये धम्माची स्थापना केली त्याच दीक्षाभूमीवरती शाहीर विठ्ठल उमापानी शेवटचा श्वास घेतला। जेव्हा तो शेवटचा श्वास घेतला आणि त्यानंतर या जगाचा त्यांनी निरोप घेतला तेव्हापासून खऱ्या अर्थानं लोकसंगीत मुक झालं आणि म्हणूनच आज त्यांनी दिलेला तोच वसा जपण्यासाठी कित्येक आवाज झगडत आहेत पण त्यांची मुलं ह्या प्रवाहामध्ये आहेत आपल्याकरता एकाहून एक सुंदर गीत हे सादर करतायत। दादांचा शेवटचा श्वास होता त्यापूर्वीचं वाक्य होतं जय भीम जय बुद्ध। किती नशीबवंत शेवटचा श्वास घेण्याची जागा त्यांनी निवडली आणि त्यांना मोक्ष प्राप्त झाला असं आपण म्हणू शकतो। मला वाटतं ह्या वळणावर सुद्धा त्याच दीक्षाभूमीची आठवण करूया। नागपुरातल्या त्याच दीक्षाभूमीची आठवण करताना एका सुरक्षा चालीवरच आपल्याला थेट दीक्षाभूमीपर्यंत घेऊन जाणारं गीत आपल्याकरता घेऊन येत आहे रूपाल।
माणसं मोठी होत जातात आणि त्यानुरूप त्यांचं नावही मोठं होत जातं. तसंच महाराष्ट्रात नव्हे तर भारतात नव्हे तर जगात नव्हे एक गाजणारं जबरदस्त असं गायकीच्या क्षेत्रातलं नाव म्हणजेच सोनू निगम. सोनू निगम यांनी गायलेली कित्येक गाणी आज लोकप्रसिद्ध आहेत. पण एक असं गाणं जे गाण्यासाठी त्यांना निवडलं हे माझं भाग्य आहे असं विधान ते करतात. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी लिहिलेलं हे गाणं मला गाण्यासाठी संगीतकारांनी आणि गीतकारांनी निवडलं हे माझं भाग्य आहे असं सोनू निगम ज्या वेळेला म्हणतात तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं भारलेली माणसं या देशात किती आहे त्याचा आपल्याला प्रत्यय येतो. आणि मला वाटतं तुम्हाला मी एवढं म्हटल्यानंतर तुमच्याही ओठावरती ते आता गाणं रिंगाळत असेल तेव्हा वेळ कशाला घालवायची. तेच गाणं आपल्याकरता सादर करतोय सिद्धेश. असा विद्वान होणार नाही हो. यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये पगारे साहेबांनी इतक्या प्रदित यश आणि नामांकित अशा कलाकारांना बोलवलंय त्यांचा आवाज
ऐकण्यासाठी मला वाटतं आपला कान आणि मन अजूनही आतुरलेलं आहे. आणि त्यांच्या आवाजामधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारी गीता ऐकण्यासाठी आपण तेवढेच आतुरलेले असाल याची मला खात्री आहे. रसिका हो, बाबासाहेबांबद्दल बोलताना एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. ही घटना आहे गोलमेज परिषदेच्या वेळेची. गोलमेज परिषदेच्या वेळेला कित्येक भारतातून नेते मंडळी गेले होते आपले विचार मांडण्यासाठी विलायतीला. त्यांना समजवून सांगायचं होतं इंग्रज सरकारला की नेमकं कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही जगतो आहोत आणि आम्हाला तुमचं ब्रिटिश सरकार कशा पद्धतीने त्रास देत आहे. त्यावेळेस रात्रीच्या एका प्रहराला एका ब्रिटिश पत्रकाराला वाटलं की आपण नेमकं भारतामध्ये काय हालचाल चालली आहे ती जाणून घ्यायला हवी. त्यांनी रात्रीच्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पण तो म्हणाला की निश्चित रूपी बाबासाहेबांना भेटू, पण आपण अगोदर काही विचार जाणून घ्यायला हवेत. महात्मा गांधी आलेत, बॅरिस्टर जीना आलेले आहेत, त्यांना सुद्धा भेटूया. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी महात्मा गांधींना फोन लावला. महात्मा गांधी ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन उचलला. सांगितलं की आत्ताच बापूजी झोपी गेलेले आहेत, तुम्हाला जर बापूजींना भेटायचं असेल तर तुम्ही उद्या या. मग त्यांनी बॅरिस्टर जीना ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी फोन लावला. बॅरिस्टर जीना सुद्धा झोपी गेले होते. शेवटी तिसरा फोन त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी लावला आणि तो फोन खुद्द दस्तूर बाबासाहेबांनी उचलला. बाबासाहेबांचा आवाज ऐकल्यानंतर त्या विलायती पत्रकारांनी सांगितलं मला तुम्हाला भेटायचं आहे, तुमचे विचार जाणून घ्यायचे आहेत, मी येऊ का? ते म्हणाले ताबडतोब निघून या, आम्हाला जेव्हा भारतीयाची बाजू मांडायची असते त्यावेळेला आनंद असतो. ताबडतोब तो विलायती पत्रकार तिथे पोहोचला, त्यांनी बाबासाहेबांची मुलाखत घेतली आणि मग रात्रीच्या त्या एका सुंदर प्रहराला बाबासाहेबांना त्यांनी प्रश्न केला की अहो एवढी रात्र झाली बाबासाहेब, मी बॅरिस्टर जीनांना फोन केला ते झोपी गेले होते, मी महात्मा गांधींना फोन केला ते झोपी गेले होते, तुम्ही एवढी रात्र झाली तरी जागे का? अर्थात ज्ञानाचं अमृत घेत एखादं पुस्तक वाचत तो महामेरू जागा असेल, पण तरी सुद्धा समाजाबद्दल असलेली मनातली तळमळ बाबासाहेबांनी त्या क्षणालाही व्यक्त केली. त्यांनी ताबडतोब त्या ब्रिटिश पत्रकाराला उत्तर दिलं की जोपर्यंत मी माझ्या समाजाला जागा करत नाही तोपर्यंत मला जागं राहावं लागेल, तोपर्यंत मला जागं राहावं लागेल. आपल्या समाजाबद्दल असलेली ही कळकळ त्यांच्या मनात होती आणि म्हणूनच आज भीम समाज त्यांची कळकळ जगतोय, स्मरतोय. आज आपल्या संगीतातून, आपल्या गाण्यातून पुन्हा एक वार बाबासाहेबांना अभिवादन करायला कुठल्या वळणावर मिळेल याकरता हा आंबेडकरी समाजातला कलाकार कार्यरत असतो. मग ते प्रल्हाद शिंदे असो, शाहीर विठ्ठल उमप असो, किंवा त्यांच्याकडून पुढे चालू आलेला स्त्रोत आमचा नंदेश उमप असो किंवा आदर्श शिंदे असो, अलीकडेच या संगीत क्षेत्रामध्ये आपल्या संगीतानं एक वेगळी मोहर उठवणारा असा हा कलाकार, आपल्याला ओळख वेगळी सांगायला नको, प्रल्हाद शिंदे यांचे नातू, आनंद शिंदे यांचे सुपुत्र, 10+ अधिक चित्रपटांचे संगीतकार, आवाज महाराष्ट्राचा या येणाऱ्या मालिकेच्या टायटल सॉंगचा संगीतकार आदर्श शिंदे आपल्या आवाजाने आपल्याला भुरळ घालायला येतोय. स्वागत करूया आदर्श शिंदे. सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून जय भीम. आणि संजयजी पगारे यांनी ही जी संधी आम्हाला मिळवून दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. खूप बरं वाटतं इतकी मोठी लोकांची संख्या बघताना. माझे आजोबा प्रल्हादजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून शाहीर विठ्ठलजी उमप यांच्या प्रतिमेस कोटी कोटी अभिवादन करून माझ्या वडिलांचं पहिलं गीत आपल्या समोर सादर करत आहे लक्ष असावं. सोनियाची उगवली सकाळ जन्मस्थले भीमा
सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ जन्मस आले भीम जीर्ण रूढ़ी ताकर दरदा